माझं नाव विठ्ठल शशराव आगळे. मी औरंगाबाद जिल्ह्याचा तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद. माझं नाव गाव गेवराई बुद्रुक पैठण तालुक्यामध्ये. मी काय झालं 150 रुपये जागेवर माल दिलेला आहे. त्याच्यातला रिजेक्ट माल मी समजा नाशिकला नेलता 4-5 दिवस पहिले. मी 175 कॅरेट नेलते. मला लगभग 175 कॅरेटचे 95,000 रुपये पट्टी आली. त्याच्यातलं समजा त्याच्यानंतर 2 रोज माल तोडला, त्याचं रिजेक्ट 69 कॅरेट मी आणले पुण्याला मार्केट यार्डला. तर 69 कॅरेटचे तेवढ्या 175 कॅरेट इतके पैसे आले. इथलं मला म्हणजे बरं वाटलंय. माझ्या तुम्हाला येणार नक्कीच बरं वाटेल. परंतु आपण इतर शेतकऱ्यांना जे आपण मुलाखती सांगत असतो की इतर शेतकऱ्यांना नक्की जे काय अनुभवत असतात, तुम्हाला आता पुण्यामध्ये आल्यानंतर तुमच्या मालाची नक्की तर जी आपण सर्व सिक्युरिटी ठेवलेली असते सगळं इथल्यानंतर, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पैसे कुठल्या कामगारांना पैसे मागितले का? नाही. कुठल्या इथं आल्यानंतर घटकाने तुम्हाला काही त्रास दिला का कुठल्या त्याच्यामध्ये? इथं आल्यानंतर शेतकऱ्यांना नक्की तुमचे संरक्षण होत आहे का? आणि आम्ही काय माल उतरला छाटणारा छाटला तर थांबलो, वरती जाऊन झोपून राहिलो. बर. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचे मागणी केली का पैशाची कामगारांनी? नाही. आम्ही जे युट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ देतो, युट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ देतो हलक्या मालाचे, चांगल्या मालाचे किंवा मध्यम मालाचे, ते जे तुम्हाला व्हिडिओ दिसतात तेच इथं दिसतात का वेगळं काय? म्हणजे असं काही वेगळं काही काही शेतकऱ्यांचे माल म्हणतात की जे इथे येत नाहीत ते म्हणतात की फक्त इथं पुण्यामध्ये चांगलाच माल विकला जातो, असं काय का? माझा रिजेक्ट म्हणजे प्लेट 4 आणि टिपक्या एवढले डागे होते फळावर. 1 नंबर होते 105 रुपये डाग पडला. रिजेक्ट केलं प्लेटचा रिजेक्टचा माल 105 रुपये गेला. त्याच्यात छोटी साईज होती तर 85 रुपये गेला. गोटी समजा 55 रुपये गेली. बरं, हे नक्कीच तुम्हाला युट्यूब मध्ये जे चॅनलवरती आपण जे देतो ते नक्कीच सेम दिसत आहे. सेम म्हणजे इथं हलकाही माल विकला जातो, टोटल माल विकतो. माझा समजा फुटेल माल त्याच्यातून पाणी टक्कत ते 520 रुपये किलो विकला. म्हणजे 520 रुपये गेले. हा, म्हणजे फुटलेला माल. हा, फुटलेला माल विकला. अच्छा, म्हणजे हेच मी विचारत असतो की इथं आल्यानंतर शेतकऱ्यांना नक्कीच चांगला जास्तीचा भाव कसा देता येईल? कारण पुण्या अशी बाजारपेठ आहे. ते कसं झालं, मला एक अनुभव घ्यायचा होता. नाही तर आमची इच्छा सोलापूरकडे जायची होती, पण मला अनुभवच घ्यायचा होता म्हणून मी इकडे आलतो. म्हणलं येईल आपल्याला थोडाफार खर्च कमी होतील किंवा जादा होतील, पण ते डबल होऊन गेले. म्हणजे अपेक्षेपेक्षाही जास्त डबल झालं. तुमच्या मनामध्ये जी काय अपेक्षा होती त्याच्यापेक्षा तुमच्या मनावर डबल लागली. पुण्यामध्ये असा ग्राहक आहे की तो ग्राहक इतर बाजारपेठेत कुठंच नाही. कारण पुण्यामध्ये इथं स्टॉल आहेत, मॉल आहेत, आजूबाजू शहर आहेत. मुंबई असेल किंवा गोवा असेल किंवा गुजरातला इथनंच माल जातो. दररोजची बाजारपेठेत माल दररोज उठला जातो, तेव्हा इथं चांगला रेट व्यापारी रोजची रोज चांगला रेट देत असतो. अजूनही रेट टिकून आहेत. नक्कीच तुमचे अजून नक्कीच पैसे होतील. भले रिजेक्ट असतात, रेट मालाचे चांगले पैसे होतील. चांगला असेल तर आवर्जून चांगला माल मार्केटला घेऊन या. मूर्ख आता मोकळ मी आलेला आहे सध्या माल घेऊन आलो. चांगले मालाला आज 100-110 रुपये किलो पासून 200 रुपये किलो पर्यंत लाल रेट गेलेले आहेत. त्याच्यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचे माल आपल्याकडे येत आहेत. आज ते माल नव्हते, परंतु तसे जरी माल असेल तर 125-140 रुपये किलो पासून 250-300 रुपये किलो पर्यंत त्याची विक्री होत असते. तेव्हा घाबरून जायचं कारण नाहीये. अजूनही रेट टिकून आहेत. आणि शेतकरी बांधवांनी मी एवढंच सांगितलं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून की ज्या शेतकऱ्यांच्या भागात 125-140-140 रुपये मागितले असतील, अशा शेतकरी इतर बाजारपेठेमध्ये गेलं पाहिजे किंवा कोणाला मोकळं आलं पाहिजे. माल घेऊन येऊ नका, परंतु मोकळं फिरायला. बागेमध्ये माल आल्यानंतर एकच व्यापारी आलेला असतो, पण पुण्यामध्ये आल्यानंतर आता सध्या युरोपचे जे माल आहेत, युरोपपेक्षाही बाजारपेठेमध्ये पुण्यामध्ये जास्त रेट मिळतात. युरोपला जे माल जातात सध्या, लोक युरोप करतात किंवा ऑर्गॅनिक करतात समजा आपण जे करतो रिसिव्ह ट्री, त्याचेही रेट आता सध्या पुण्यामध्ये चांगले बाजारपेठेमध्ये रेट मिळतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी एवढंच सांगू शकतो की आता पुण्यामध्ये चांगल्या मालाचं डिमांडला चांगलीच मागणी आहे. तेव्हा जागा द्यायचा प्रयत्न करू नका. मोकळं फिरायला मार्केटला या आणि मग जागा द्यायचा का मार्केटला राहायचा एवढं डिसिजन घ्या. एवढंच या निमित्त सांगू शकतो. धन्यवाद.